आणि बाबांच्या बड्डेची संध्याकाळ ही स्वामींच्या आशीर्वादाने झाली. गुरुवार असल्यामुळे स्वामींची आरती बाबांनी केली आणि मग त्यानंतर बाबांच्या बड्डेला सुरुवात झाली. तर बघाच पुढे बड्डेचे सुंदर आणि मस्त असे क्षण. बाह्य
आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू आजी सोनियाचा दिनू। आणि अशा प्रकारे बाबांचं दिव्यांनी औक्षण करून झालेलं आहे। मस्त अशा छान सगळ्या बाबांवर प्रेम करणाऱ्या बाबांच्या मुली होत्या आणि त्यांनी बाबांचं औक्षण केलं जसं तुम्ही बघितलंच असेल। त्यानंतर मस्त असं केक कटिंग झालं। तुम्ही बघितलंच असेल की छोट्या छोट्या लहान लहान मुलीसुद्धा बाबांना किती जीव लावता आहेत, कारण बाबांकडून त्यांना तसं प्रेम जातं आणि त्या प्रेमाची रिटर्न्स मध्ये हे बाबांना सगळं काही मिळतं आहे। बाबांनी आज जी काही माणसांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा इंटरेस्ट म्हणून सगळ्याच माणसांचं प्रेम त्यांना आत्तापर्यंत मिळत आलं आहे आणि ते असंच त्यांना कायम मिळत राहू एवढीच माझी स्वामींकडे प्रार्थना असेल, विनंती असेल। कारण बाबांसाठी समाजसेवा ही एक दैनंदिन सेवा आहे जी केल्याशिवाय त्यांचा दिवस चालूही होत नाही आणि संपत देखील नाही। तुम्ही बघतच असाल खूप सारे मंडळी बाबांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या प्रेमाची भेट घेऊन बाबांसाठी आलेले आहेत आणि बाबासुद्धा खूप ओव्हरहेल्म झाले आहेत सगळ्यांना बघून, सगळ्यांना भेटून, सगळ्यांची ती आपुलकी बघून। आणि खरंच बाबांकडून जर काही शिकायचं असेल तर हेच मला शिकायचं आहे की माणसं कशी जोडता आली पाहिजे प्रेमाने, आपुलकीने आणि कसं प्रत्येकासाठी कधीही निस्वार्थीपणाने मदतीचा हात घेऊन जाता आलं पाहिजे। ही एक सगळ्यात मोठी शिकवणूक जी बाबांची आम्हाला नेहमी असते आणि ती आम्हाला कायम आमच्याबरोबर ठेवायची आहे। कोणत्याही व्यक्तीकडे बघताना कधीच कोणता स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसतो, ते एकदम निर्मळ भावनेने ती गोष्ट त्या प्रत्येक व्यक्तीसाठी करतात आणि हेच खूप अमूल्य ठेवा आज त्यांच्याकडे आहे, ज्याचं बक्षीस म्हणून आज एवढे सगळेजणं त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांना छान बेस्ट विशेष देण्यासाठी आलेले आहेत। आणि सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की तुम्ही बाबांना एवढं सारं प्रेम दिलं, एवढं सारं माया आपुलकी सतत देत असतात आणि ती अशीच तुम्ही देत राहावी एवढीच तुमच्या सगळ्यांकडे सुद्धा माझी विनंती आहे। कारण तुम्ही सगळे आहात म्हणून ते आनंदी आहेत आणि कायम त्यांना असंच छान माया प्रेम द्या आणि असंच त्यांच्याबरोबर कायम राहा, एवढंच तुम्हा सगळ्यांना मी सांगेन। पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद, असंच तुमचं प्रेम आम्हा सगळ्यांवर कायम राहू देत, बस अजून काही नको। तर मग बघाच पुढचे अजून छान छान मंडळी कसे बाबांना भेटतात, कसे त्यांच्याशी बोलतात, कसा त्यांच्या गमती जमती होतात बोलण्यातून, हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळेल। तर बघत रहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बाबांच्या वाढदिवसांच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल। आणि मग मी आता इथेच माझं बोलणं थांबवते आणि मग पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भेटते। पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बाबांबद्दलचे सगळं मनोगत ऐकायला मिळणार आहे, बाबांच्या बड्डेत आम्ही केलेली मज्जा मस्ती बघायला मिळणार आहे। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पुढच्या व्लॉगसाठी रेडी रहा। चला तर मग बघत रहा बाबांचे पुढचे मस्त मस्त आनंदी क्षण।